हाय वाय तू इथे तुझे रिहर्सल हॉल वर गेले होते जिथे मला कळलं तू बापरी साहेबांच्याकडे आलायस आशिष तिथेच मला कळलं तुझ्या नाटकाचे प्रयोगही पुढे ढकलले गेले काय प्रॉब्लेम काय नाही बापरी साहेब म्हणाले प्रॉब्लेम नाही आहे पण नाटकाचा शुभारंभ करण्यासाठी हा काळ चांगला नाही असं त्यांच्या एका ज्योतिषी मित्राने सांगितलं त्यामुळे प्रयोग आता 2-3 आठवड्यांनी सुरू होतील 2-3 आठवड्यानंतरच ना मग ठीक आहे की तू कशाला एवढा अपसेट होतोयस नाही चाली वाकणी साहेब कसली तरी सारवासाराव करतायत असं मला त्यांच्या बोलण्यावरून वाटलं चैतली असं तर नसेल ना की वाकणी साहेब माझ्या कामाबद्दल पूर्णपणे समाधानी नाही आहेत आणि म्हणून ते प्रयोग पुढे ढकलत आहेत आशिष तू उगाच काहीतरी मनामध्ये शंका आणू नकोस ते स्वतः तुला काही बोलले का नाही काही बोलले नाही ना मग कशाला तू उगाच काहीतरी मनामध्ये आणतोयस म्हणाले त्या 2-3 आठवड्यामध्ये प्रयोग सुरू होतील मग होतील बायदेवे मी तुला हे सांगायला इथं आले मी आता कॉलेजवर गेले होते आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपला रिझल्ट आहे पुढच्या आठवड्यात हो मेलो अरे दीपक हो हाय हाय आहेत का वाकणी साहेब हो आहेत ना अच्छा बायदेवे ही चैताली हॅलो हा दीपक आमच्या नाटकात काम करतो शिवाय वाकणी साहेबांच्या दुसऱ्या एका चालू नाटकात काम करतो करत होतो आता नाही म्हणजे अरे मागच्या 25 प्रयोगाचे पैसे थकवलेत त्यांनी हे बघ आशिष आजपर्यंत मी काही बोललो नाही रे पण आता आशिष तू वाईट वाटून घेऊ नकोस स्पष्टपणेच बोलतोय विसर हे नवीन नाटक वाकणी साहेब अतिशय मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेत ह्या नाटकाचा पडदा उघडणं कठीण आहे मी येतो